अवधूतचिंतना श्री गुरुदेव दत्त। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये। मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो पाच प्रकारचे ऋण म्हणजेच पाच प्रकारचे कर्ज घेऊन जन्माला येत असतो। ते म्हणजे देवऋण, ऋषीऋण, पितृऋण, मनुष्यऋण आणि भूतऋण। असे ते पाच प्रकारची ऋण असतात, ती आपल्याला या जन्मामध्ये फेडायची असतात। आणि या ऋणांपासून मुक्त होण्यासाठी पंचमहायज्ञ करायचा असतो। पंचमहायज्ञ हे स्त्री, पुरुष, मुले कोणीही करू शकतात। पुरुषांना जरी शक्य नाही झालं तरी स्त्रियांना ही पाच कामे सहज शक्य होतील अशी आहेत। तुम्हाला जर प्रखर पितृदोष आहे किंवा तुमच्या हातून काहीतरी पाप घडलेलं आहे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये खूप अशा काही समस्या आहेत, तुम्हाला यश मिळता मिळता राहत आहे, तुम्हाला अनेक कष्ट करूनसुद्धा यश मिळत नाही आहे, किंवा घरामध्ये पुरेसे पैसे असूनही घरातील व्यक्ती दुःख आणि आजाराने त्रासलेले आहेत, त्याचबरोबर घरातील मुलं मुली वाईट वळणाला लागलेले आहेत, किंवा घरामध्ये सतत अशी निगेटिव्हिटी किंवा नकारात्मकता असते, सतत भांडणे कटकटी होत असतात, याला उत्तर एकच आहे, ते म्हणजे घरामध्ये पंचमहायज्ञ होत नाही। यासाठी सर्वांनी आपल्या घरामध्ये पंचमहायज्ञ दररोज करावा। घरामध्ये पंचमहायज्ञ केल्याने घरामध्ये आनंद, भरभराट, सुख, शांती, त्याचबरोबर पितरांचे आशीर्वादसुद्धा आपल्याला लाभत असतात। त्यामुळे तुम्हाला जर आयुष्यामध्ये स्वामींच्या कृपेने काहीही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही अगदी सुखात आहात, तरीसुद्धा पंचमहायज्ञ करणे हे सर्वांसाठी गरजेचं आहे। आता आपण बघूयात की पंचमहायज्ञ हे कोणकोणते आहेत आणि ते कसे करायचे। नंबर एकला आहे देवयज्ञ। देवयज्ञ म्हणजे दररोज एक चमचाभर तूप अग्नीमध्ये टाकणे। आता पूर्वीच्या काळी घरामध्ये चूल असायची, तेव्हा माता भगिनी चुलीमध्ये तेलाची किंवा तुपाची धार लावायच्या, तो होता देवयज्ञ। आता काही चूल पेटवणे शक्य नाही, त्यामुळे आधुनिकतेला अध्यात्माची जोड देऊन आपण काय करू शकतो, रद्दी पेपर तर आपल्या सर्वांच्या घरामध्ये असतातच, त्यामुळे आपल्याला काय करायचं, थोडासा रद्दी पेपर घेऊन त्यावर तूप माखून म्हणजे थोडंसं तूप लावायचं त्या पेपरला आणि तो पेपर सुरक्षित ठिकाणी जाळायचा आहे, ते झालं देवयज्ञ। अगदी सोपा यज्ञ आहे, तुमच्या रोजच्या जीवनात जर तुम्हाला सवय झाली ना तरी काहीही कठीण नाही, अगदी मोठं काम असं काही करायचं नाही। पंचयज्ञ म्हणजे अगदी साधी सोपी ही पाच कर्म आहेत जी आपल्याला दररोज करायची आहेत आणि हे गृहिणींना सहज शक्य आहे। सकाळी उठले उठले आपण हे करू शकता किंवा मग 11 वाजेपर्यंत जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण हे करू शकता। आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी लाकूड किंवा गोवऱ्या किंवा कोळसा यांचा थोडासा अग्नी करून त्यामध्ये एक चमचा तूप, थोडेसे गहू, थोडेसे तांदूळ, थोडेसे तीळ आणि थोडीशी साखर, हे सर्व श्री स्वामी समर्थ स्वाहा असं म्हणून दररोज 11 आहुत्या द्याव्यात। आणि ज्यांना शक्य नाही, जे म्हणजे सिटीमध्ये तर जवळपास कोणाला शक्य नसते, तर ज्यांना शक्य नाही त्यांनी रद्दी पेपरला दररोज थोडंसं तूप लावून ते एखाद्या सुरक्षित ठिकाणी जाळावं। यानंतर नंबर 2 आहे ऋषीयज्ञ। ऋषीयज्ञ म्हणजे साधू संतांनी लिहिलेल्या ग्रंथाचे वाचन करणे। तर आपण जर श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे दररोज 3 अध्याय क्रमशः वाचले किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा, म्हणजेच साधू संतांनी लिहिलेल्या ग्रंथांचे वाचन करून आपल्या ज्ञानामध्ये वाढ करावी। त्याचबरोबर दररोज गाईला एक घास अन्न जरूर द्यावे, हे तुम्ही दिवसभरातून केव्हाही करू शकता, पण शक्यतो गाईला शिळी पोळी खाऊ घालू नका। गाईला शक्य असेल तर ताजी पोळीच दररोज खाऊ घालण्याचा प्रयत्न करा। नंबर 3 आहे पितृयज्ञ। यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, दुपारी 12 नंतर एक घासभर अन्न कावळ्यासाठी घराच्या छतावर किंवा उंचावर कुठेही तुम्ही ठेवू शकता। त्याचबरोबर वर्षभरातील श्राद्ध पक्ष किंवा पितरांचे सण हे यथाशक्ती करावेत। नंबर 4 आहे मनुष्ययज्ञ, म्हणजे साधू संत कुठलीही परोपकारी स्त्री पुरुष यांना अन्न किंवा फराळ द्यावे। ते जर शक्य झालं नाही तर आपल्या आसपास जी लहान मुले असतात त्यांना गोळ्या बिस्किटं देऊन त्यांचा आत्मा तृप्त करावा। तर हे झालं मनुष्ययज्ञ। नंबर 5 आहे भूतयज्ञ। भूतयज्ञ म्हणजे मनुष्येतर प्राणी पक्षी यांना संतुष्ट करणं। दररोज शक्य झाल्यास चिमणीला थोडेसे धान्य खायला घालणे किंवा आपल्या 2 बोटांमध्ये बसेल एवढी अगदी चिमूटभर साखर मुंग्यांना टाकणे। मुंग्या जर घरामध्ये असतील तर तुम्ही तिथे टाकू शकता, घरामध्ये जर मुंग्या नसतील तर तुम्ही दरवाज्याच्या बाहेर जाऊन थोडीशी जमीन असते त्या जमिनीवर सुद्धा ही साखर टाकू शकता। तर बघा, महिलांना सहज शक्य होतील अशी ही 5 कामे आहेत। मी परत एकदा रिपीट करते, दररोज अग्नीला एक चमचा तूप द्यायचं म्हणजेच देवयज्ञ, दररोज गाईला एक घास अन्न द्यायचं म्हणजे ऋषीयज्ञ, दररोज कावळ्यासाठी दुपारी 12 नंतर एक घास अन्न आपल्या छतावर ठेवायचं म्हणजेच पितृयज्ञ, दररोज शेजारचे मुलं बाळ कोणी असतील त्यांना थोड्याशा गोळ्या बिस्किट देऊन संतुष्ट करावं म्हणजे मनुष्ययज्ञ, आणि दररोज मुंग्यांसाठी एक चिमूटभर साखर टाकणं म्हणजेच भूतयज्ञ। हे पंचमहायज्ञ शहर असो किंवा खेडे असो सर्वांनी करावे। यामुळे मनुष्य जेव्हा जन्माला येऊन ज्या ऋणांमध्ये बांधलेला असतो त्या ऋणांमधून तर मनुष्याची मुक्तता होतेच,
पण जन्मजन्मांतरीचे दोष सुद्धा नाहीसे होतात. त्याचबरोबर ज्या घरामध्ये हे पंचमहायज्ञ केले जाते त्या कुटुंबाच्या पुण्याईमध्ये भर पडून कुटुंबाची दिवसेंदिवस भरभराट होत असते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर मिळत जाईल. आपण पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन विषयासोबत. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.